मूर्ती आहे गोंधली अशी सुपर हिट गाणे त्यांच्या नावाने हा महाराष्ट्र पूर्ण दंगून गेलेला आहे आणि एक कोळीर हिरा गायनाचा वैभव बाबा सुरे यांचं जोरदार गाण्यामध्ये आपल्या गावामध्ये स्वागत झालं पाहिजे. आणि मी दादाच्या सोबत 4 महिने कंटिन्यू कार्यक्रम केले. मला माहिती आहे दादा 1 लाखाच्या पुढे ठीक येतात, परंतु जोगेंद्र तुझ्या गावचा कार्यक्रम आहे ना, इथं गोंधळ करू नका. दादानी ऐकतात, मी माझ्या स्वतःच्या स्वखर्चानं तुझ्या गावाला येतो आणि माझ्या स्वतःच्या स्वखर्चानं घरी जाणार आहे. एकदा किती लोक नका वैभव दादाचं स्वागत करते सामाजिक कार्यकर्ते मनोजी हलोडे. प्रार्थना करतो व सामाजिक कार्यकर्ते मनोजी हलोडे, प्रशांतजी सोनोने साहेब स्वतःच्या स्वखर्चानं या ठिकाणी आपलं युट्यूब चॅनल घेऊन आले. मी प्रशांत दादा सोनोने यांचं सुद्धा माझ्या पंचशील गायन समितीतर्फे स्वागत करतो आमच्याकडल्यापासून. तर दादांनी आपल्या गीत गायनाला सुरुवात करावे अशी सर्व आयोजकांच्या वतीने मी त्यांना विनंती करत आहे. गाण्याचा आनंद लुटा. या लोखंडा गावात माझ्या मित्राने मला बोलवलं, त्या गावात मी आलो. तब्बल 700 किलोमीटर आणि एवढ्या अंतरावर मी आलो. तुमच्या मायेपोटी तुमच्या प्रेमापोटी आज जगभरात प्रसिद्ध माझे गीत झाले आहेत, हे केवळ तुमच्यामुळे. तुम्ही जर माझ्या पाठीशी नसते हा वैभव खुले कुठे जर आपला असता, तुमच्यामुळे आज मी या जगात या महाराष्ट्रामध्ये फक्त तुमच्यामुळे. माझ्या माता मावळ्यासाठी एक रमाई गीत घेऊन येते आम्ही. आत्तापर्यंत या कार्यक्रमात माझ्या जेवढे शाहीर कवी जे गायक सर्वांनी भीमगीते सादर केली, बुद्धगीते सादर केली, पण माझी रमाई सादर केली नाही. एक रमाई माया मौलींसाठी सादर करतो, ऐकून घ्यावं.
राजू गौतम भाऊ गवई यांनी मला बोलवलं. तुमच्या भेटीला मी आलो हे खरं तर त्यांची पुण्याई आहे, जोगिंदर तुझी पुण्याई आहे. ऐका माझ्या कुंकवाच्या शोभे
Oh!
100 रुपये आहेत. लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान आहे. त्यांचं गाणं आहे रामचंद्रजी जानराव. त्याच्या लेखनीतून गीत आले ऐका. त्यांच्याकडून 50 रुपयाला जय भीम. बोली भक्ती